गुड मॉर्निंग स्टूडेंट, SYBCOM 2019 पैटर्न सेमिस्टर थर्ड, सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग, टॉपिक प्रॉफिट और लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन। ह्या टॉपिकचा नेक्स्ट प्रॉब्लेम आज आपण घेतोय, फोर्ज इंडिया लिमिटेडचा। आधी प्रॉब्लेम समजावून घ्या, त्यानंतर आपण वर्किंग नोट तयार करणार आणि त्यानंतर स्टेटमेंट आखणार आहोत। फोर्ज इंडिया लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 31 मे 2008। फोर्ज इंडिया लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती 31 मे 2008 ला तिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। टू अक्वायर द एक्झिस्टिंग बिझनेस फ्रॉम 1 एप्रिल 2008, आणि त्यांनी बिझनेस केव्हा अक्वायर केला तर 1 एप्रिल 2008 ला। मग 1 एप्रिल 2008 पासून 31 मे 2008 पर्यंतचा जो पिरियड आहे, एप्रिल आणि मे म्हणजे 2 महिने झाले, तर हा 2 महिन्यांचा जो पिरियड आहे तो आहे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड। आणि 31 मे पासून तर 31 मार्च पर्यंत म्हणजे इयर एंडिंग पर्यंत जो पिरियड आहे, मग तुम्ही 12 तून 2 वजा करून 10 महिने घेतले तरी चालेल, किंवा 31 मेच्या पुढे मार्च पर्यंत महिने काउंट केले, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, तरी 10 महिने होतात। कोणत्याही पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल। तर 1 एप्रिल पासून म्हणजे अक्वायर ज्या दिवशी बिझनेस केलाय तेव्हापासून तर इनकॉर्पोरेट किंवा रजिस्ट्रेशन झालेल्या तारखेपर्यंतचे महिने काउंट केले ते 2 महिने होतात। तर 2 महिन्यांचा जो पिरियड आहे तो प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे, आणि राहिलेला 10 महिन्यांचा जो पिरियड आहे तो पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड आहे। तर प्रॉब्लेम देताना आपल्याला हे ट्रेडिंग अकाउंट दिलेले अगोदर, आणि ट्रेडिंग अकाउंट आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पण ऍक्च्युली आपण स्टेटमेंट तयार करताना ट्रेडिंग अकाउंट काही कॅल्क्युलेशनला घेत नाही। तर ट्रेडिंग अकाउंटचा वापर कशासाठी केला जातो, तर इथे जे सेल्स दिलेले आहेत बघा, बाहेर सेल्स आहेत, क्रेडिट सेल्स 1,82,000, कॅश सेल्स 21,500, टोटल सेल्स 2,03,500, रिटर्न्स मायनस करून आउटरला 2 लॅक्स। तर हे सेल्स फक्त आपण रेशो काढण्यासाठी वापरणार आहोत जर गरज पडली तर। अगोदर ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या पाहून घेऊ, त्यानंतर कोणता खर्च कोणत्या रेषेत वाटायचा त्याचं मार्किंग करून घेऊ आणि त्यानंतर सोल्युशनला सुरुवात करू। आता ऍडजस्टमेंट पहा। फर्स्ट ऍडजस्टमेंट, सेल्स आर ऑफ 1 कमॉडिटी अँड ऍट अ फिक्स रेट अँड द ऍव्हरेज ऑफ मंथली सेल्स फॉर 1st 2 मंथ वॉज 1/2 ऑफ ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर द रिमेनिंग पिरियड ऑफ द इयर। आपल्याला काय सांगितलेलं आहे की एका कमोडिटी म्हणजे एका वस्तूचा जो रेट आहे सेल्सचा तो फिक्स आहे, आणि ऍव्हरेज मंथली सेल्स जे आहेत ते पहिल्या 2 महिन्यांचे 1/2 आहेत। देताना कधी कधी असं सांगतात की आफ्टर इनकॉर्पोरेशन डबल असं एक वाक्य येतं, पण आता थोडं उलट विचारले, असं सांगितलंय की 1st 2 महिने म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनला काय आहे 1/2 आहे ऑफ द ऍव्हरेज मंथली सेल फॉर रिमेनिंग पिरियड ऑफ द इयर। उरलेल्या पिरियड साठी जेवढे सेल्स आहेत त्याच्या 1/2 म्हणजे निम्मे पहिल्या 2 महिन्यांसाठी। मग जसं आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेमला कॅल्क्युलेशन केलं होतं की पहिल्या पिरियड साठी 1 मानला तर नेक्स्ट पिरियड साठी म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशन साठी किती होणार 2, त्यानुसारच आपण कॅल्क्युलेशन करणार। मग प्री इनकॉर्पोरेशनचे जेवढे मंथ्स आहेत त्याला 1 ने गुणायचं आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचे जेवढे मंथ्स आहेत त्याला 2 ने गुणायचं। मग सेल्स रेशो काढताना आपण जे सेल्स दिलेले ट्रेडिंग अकाउंटचे ती अमाऊंट विचारात नाही घेणार। का नाही घेणार, तर इथे ऍव्हरेज मंथली सेल्सची ऍडजस्टमेंट आलेली आहे। मग ऍव्हरेज मंथली सेल्सची जर ऍडजस्टमेंट आली तर आधी ऍडजस्टमेंट काय आहे ती बघून घ्यायची। तर ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय की 1/2 म्हणजे निम्मे आहेत कशाच्या, तर रिमेनिंग पिरियडच्या निम्मे। मग रिमेनिंग पिरियड हा पोस्ट इनकॉर्पोरेशनचा आहे त्याच्या निम्मेत, मग प्रीला आपण 1 मानणार, पोस्टला किती होणार डबल, 2 च्या निम्मेच हाफ असतात ना 1, म्हणून आपण प्रीला 1 मानणार, पोस्टला 2 मानणार, 1 ला प्रीच्या महिन्यांनी गुणायचं म्हणजे 2 महिन्यांनी आणि 2 ला पोस्टच्या महिन्यांनी गुणायचं म्हणजे 10 महिन्यांनी। मग जो रेशो येईल तो असणार आहे सेल्स रेशो। आणि एक्स्ट्रा मध्ये फक्त 1 ऍडजस्टमेंट आहे, परचेस कन्सिडरेशन ऑफ ₹90,000, जो बिझनेस आहे त्याची खरेदीची किंमत ₹90,000 आहे, वॉज पेड टू वेंडर ऑन 31 ऑगस्ट 2008। ती जी किंमत आहे ती 31 ऑगस्ट 2008 ला पेड केलेली। मग 31 ऑगस्टला जर पेड केली आणि बिझनेस अक्वायर केला 1 एप्रिलला,
तर 1 एप्रिल पासून 31 ऑगस्ट पर्यंत महिने किती होतात? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे 5 महिने होतात. मग हा ही जी 90,000 रुपयाची अमाऊंट आहे यावर 5 महिन्यांसाठी काय लागेल? व्याज लागेल. आणि त्याचा रेट दिलेला आहे, रेट आहे 5%. 5% व्याज 90,000 आपण कॅल्क्युलेट केलं तरी चालेल, किंवा प्रॉब्लेम मध्ये ते ऑलरेडी दिलेलं असणार आहे. बघा प्रॉब्लेम मध्ये आहे दिलेलं, प्रॉब्लेम बघा इथे पहा, इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन अमाउंट आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन अमाउंट किती आहे? 1875 रुपये. मग फक्त आपल्याला काय करायचंय, 1875 ला 5 ने भाग द्यायचा, कारण 5 महिन्यांचं व्याज आहे. त्यापैकी 2 महिने प्रीचे आहेत, 5 मधून 2 गेले, राहिलेले 3 महिने पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आहे. मग त्यावर वर्किंग नोट तयार करावी लागेल. आधी आपण वर्किंग नोट तयार करून घेऊया, टाइम रेशो, सेल्स रेशो आणि इंटरेस्ट टू वेंडर किंवा इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन, अशा 3 वर्किंग नोट आधी तयार करायच्या. त्यानंतर कोणता खर्च कोणत्या रेषेत वाटायचा ते ठरवूया. मग आधी घ्या इम्पॉर्टंट डेट्स. इम्पॉर्टंट डेट्स, डेट ऑफ ऍक्विजिशन 1 एप्रिल 2008, 1 एप्रिल 2008. देन डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 31 मे 2008, 31 मे 2008. देन डेट ऑफ फायनान्शियल इयर एंड 31 मार्च 2009. यावरून आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करत असतो. 1 एप्रिल पासून 31 मे पर्यंत 2 महिने काउंट होतात. मग 2 महिने प्री इनकॉर्पोरेशनला घेणार आणि 31 मे पासून 31 मार्च पर्यंत 10 महिने काउंट होतात. मग 10 महिने आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनला घेणार. त्यावरून फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या, टाइम रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. प्री इनकॉर्पोरेशन टाइम अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम दोन भाग करा. प्री इनकॉर्पोरेशन टाइम मध्ये घ्या 1 एप्रिल 2008 टू 31 मे 2008. पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम मध्ये घ्या 31 मे 2008 टू 31 मार्च 2009. कॅल्क्युलेशन करून मंथ होतात 2 मंथ प्रीला आणि 10 मंथ पोस्टला. बे पंच दहा, 1:5, 1:5 इट इज टाइम रेशो. टाइम रेशो कॅल्क्युलेट केला आपण 1:5. आता सेल्स रेशो घ्या. सेल्स रेशो साठी एक आधी नोट द्या, जी तुम्हाला ऍडजस्टमेंट आहे तीच ऍडजस्टमेंट आपण नोट मध्ये घेणार. एव्हरेज मंथली सेल्स फॉर फर्स्ट 2 मंथ वॉज 1/2 ऑफ एव्हरेज ऑफ द मंथली सेल्स फॉर रिमेनिंग पीरियड ऑफ द इयर. लेट एज्यूम दॅट द एव्हरेज मंथली सेल्स फ्रॉम 31 मे 2008 टू बी ₹2 पर मंथ. हेन्स द एव्हरेज मंथली सेल्स फॉर फर्स्ट 2 मंथ विल ₹1. आपण असं ऍज्युम केलं की 31 मे नंतरचे जे सेल्स आहेत ते 2 रुपये पर मंथ आहे. मग ते जर 2 रुपये पर मंथ असतील तर पहिल्या 2 महिन्यांचे किती येतील? हाफ, म्हणजे 2 रुपयाचे निम्मे, 1 रुपया पर मंथ. मग 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन सेल्स आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स. प्री इनकॉर्पोरेशन सेल्स आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स. प्रीला घ्या 2 मंथ इंटू ₹1 आणि पोस्टला घ्या 10 मंथ इंटू ₹2. 2 गुणिले 1 2 आणि 10 गुणिले 2 म्हणजे 20. रेशो आला 2:20. याला भाग द्या, बे एक बे दहा 20. 1:10 रेशो आला 1:10. फर्स्ट आपण टाइम रेशो काढला, त्यानंतर सेल्स रेशो काढला. टाइम रेशो आला 1:5 आणि सेल्स रेशो आला 1:10. एव्हरेज मंथली सेल्स जर दिलेले नसते तर आपण ट्रेडिंग अकाउंटचे सेल्स जे 2 लाख रुपये आहे
ते विचारात घेतले असते. पण आता ऍव्हरेज मंथली सेल्सची ऍडजस्टमेंट आली की ट्रेडिंगच्या सेल्सचा विचार करायचा नसतो. फक्त आपण ॲजम्पशन मांडायचं असतं की प्रीला इतके, पोस्टला इतके, मग प्रीच्या महिन्यांनी गुणायचं आणि पोस्टच्या महिन्यांनी गुणायचं. त्यानंतर नेक्स्ट वर्किंग नोट, इंटरेस्ट टू वेंडर किंवा त्यालाच इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन असं म्हणतात, जे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे 1875 रुपये. ॲलोकेशन ऑफ इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन रुपीज 1875, 1875. आता तुम्ही जर समजा ही पूर्ण ॲडजस्टमेंट आहे, ही मी जी प्रॉब्लेममध्ये आहे ती तशीच्या तशी लिहिलेली आहे. जर ती नाही लिहिली तरी चालेल, डायरेक्ट पिरियड तुम्ही मेन्शन केला, फ्रॉम 1 एप्रिल 2008 टू 31 ऑगस्ट, 5 महिने होतात, असं डायरेक्ट मेन्शन केलं तरी चालेल. ऍडजस्टमेंट लिहून नंतर पुढे महिने काउंट करून लिहिले तरी चालते. द परचेस कन्सिडरेशन ऑफ ₹90,000 वॉज पेड टू वेंडर, इंटरेस्ट 5% पेड ऑन द परचेस कन्सिडरेशन टू द डेट ऑफ सेटलमेंट ऑन 31 ऑगस्ट 2008. 31 ऑगस्टला हे पेमेंट केलेले आहे, म्हणून आपण काय केलं, 1 एप्रिल पासून, फ्रॉम 1 एप्रिल 2008, 1 एप्रिल पासून तर 31 ऑगस्ट पर्यंत महिने काउंट केले, ते किती आले, 5 मंथ्स. फॉर 5 मंथ्स 5 महिन्याचं व्याज आहे, हेन्स इंटरेस्ट पेड फॉर 5 मंथ्स. मग 1875 ला 5 ने भाग द्या, 1875 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 375 पर मंथ. 375 रुपये पर मंथ इंटरेस्ट आहे. मग प्रीचे 2 महिनेत, मग 375 गुणिले 2, 750 रुपये प्री इनकॉर्पोरेशन ला घ्या. आणि 375 गुणिले 3, 3 कुठून आले, तर 5 मधून 2 मायनस केले म्हणजे 3. 375 गुणिले 3, 1125 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशन ला घ्या. प्रीला 750, पोस्टला 1125. या पद्धतीने आपण 3 वर्किंग नोट आधी कंप्लीट करून घेतल्या. आता स्टेटमेंट आखा. स्टेटमेंट साठी वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ फोर्ज इंडिया लिमिटेड स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन. कॉलम आखा, फॉर द इयर एंडेड तारीख टाका, 31 मार्च 2009. कॉलम आखा पर्टिक्युलर बेसिस ऑफ एलोकेशन रेशो टोटल रुपीज, त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशन पोस्ट इनकॉर्पोरेशन. प्री मध्ये 2 कॉलम डेबिट आणि क्रेडिटचा, पोस्ट मध्ये 2 कॉलम डेबिट आणि क्रेडिटचा. आता जे खर्च आहेत ते कोणत्या रेशोत वाटायचे त्यासाठी प्रॉब्लेम कडे या. हे ट्रेडिंग अकाउंट आहे, इथे 2,77,000 टोटल आहे ना, इथपर्यंत ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटचं कोणतंही पोस्टिंग आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनच्या स्टेटमेंटला घेत नाही, त्यामुळे हा एवढा जो सेक्शन आहे तो विचारात घ्यायचा नाही. आपण इकडनं सुरुवात करणार. बघा, ऑफिस सॅलरी, ऑफिस सॅलरी कॉमन खर्च आहे, तो टाइम रेशोत वाटायचा, म्हणून त्याला टी ची मार्किंग करा. त्यानंतर वेंडर सॅलरी, वेंडर सॅलरी म्हणजे कंपनीचे आधीचे जे मालक आहे त्यांची सॅलरी आहे, ती पूर्णपणे प्री इनकॉर्पोरेशनला जाते, कारण की कंपनी दुसऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर यांचा संबंध राहत नाही, त्यामुळे ती प्री इनकॉर्पोरेशनला जाते. त्यानंतर टेलिग्राम चार्जेस कॉमन खर्च आहे, तो टाइम रेशोत वाटावा लागेल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस रेंट टाइम रेशोत वाटावा लागेल, कॉमन खर्च आपण सगळे टाइम रेशोत वाटतो. रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन, डिलिव्हरी व्हॅन जी आहे ती कशासाठी वापरतात, तर माल पोहोचवण्यासाठी, म्हणजे सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणून यस ची मार्किंग करा. त्यानंतर सेल्स टॅक्स सेल्सशी रिलेटेड आहे, यस ची मार्किंग करा. टॅक्सेशन प्रोव्हिजन, प्रत्येक रिझर्व आणि प्रोव्हिजन हा वर्षाच्या शेवटी केला जातो, कुठलीही तरतूद जी आहे ती प्रॉफिट मधून केली जाते, त्यामुळे टॅक्सेशन प्रोव्हिजन ही पोस्ट इनकॉर्पोरेशनला येईल. पीची मार्किंग करा. डायरेक्टर फीज, संचालक मंडळाला जे काही दिलं जातं त्यांच्यावर जो काही खर्च केला जातो तो वर्षाच्या शेवटी दाखवला जातो, त्यामुळे पीची मार्किंग करा. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स हा पण लास्टला प्रोव्हिजन असते, त्यामुळे पी ची मार्किंग करा. इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन याची आपण वर्किंग नोट केलेली आहे, त्यामुळे ऍक्च्युअल म्हणूया.
ए ची मार्किंग करा। ऑडिट फी वर्षाच्या शेवटी दाखवली जाते त्यामुळे पी ची मार्किंग करा। त्यानंतर प्रिंटिंग चार्जेस कॉमन खर्च आहे टी ची मार्किंग करा, टाइम रेशोत वाटायचंय। या पद्धतीने आपण सर्व मार्किंग अगोदर करून घेतलेले आहेत। आता स्टेटमेंट घ्या। आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइड पासून सुरुवात करतो। प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला ग्रॉस प्रॉफिट आहे 88,000 रुपये। 88,000 रुपये आपण सेल्स रेशोत वाटणार आहोत। घ्या मग स्टेटमेंटला। ग्रॉस प्रॉफिट बेसिस मध्ये सेल्स रेशो मध्ये 1:10 टोटल रुपीज 88,000। 88,000 ला 10 आणि 1 11 ने भाग द्या, 8,000 आणि 80,000 क्रेडिट साइडला वाटा। टोटल 88,000। आता डेबिट साइड, डेबिट साइडचा फर्स्ट खर्च आहे ऑफिस सॅलरी। ऑफिस सॅलरी कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटा। रेशो लिहा 1:5। टोटल 18,000 आहे, 6 ने भाग दिला, 14 × 12 = 18। 3,000 चा एक भाग। आता डेबिट साइड सुरू झाली म्हणून डेबिटच्या कॉलमला आपण वाटतोय 3,000 आणि 15,000। त्यानंतर वेंडर सॅलरी पूर्णपणे प्री इनकॉर्पोरेशनला दाखवायची, कारण वेंडर म्हणजे कंपनीचा अगोदरचा मालक आणि त्यांना जे काही दिलं जातं तर ते सर्व प्रीला येतं। फक्त इंटरेस्ट टू वेंडर जो आहे तो ज्या दिवशी पेड केलेत पैसे त्यानुसार महिने काउंट करून पेड केलं जातं। पूर्णच्या पूर्ण अमाऊंट आपल्याला प्री इनकॉर्पोरेशनला घ्यायची आहे 6,000। त्यानंतर टेलिग्राम चार्जेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटा 1:5। टोटल अमाऊंट 2,400, 6 ने भाग दिला, 24,400 रुपयाचा एक भाग, 400 आणि 2,000। त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस रेंट टाइम रेशोत वाटा 1:5। टोटल अमाऊंट 3,600, 6 ने भाग दिला, 600 रुपयाचा एक भाग, 600 आणि 3,000। त्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन सेल्स रेशोत वाटा 1:10। टोटल अमाऊंट आहे 3,300, 11 ने भाग दिला, 300 रुपयाचा एक भाग, 300 आणि 3,000। त्यानंतर सेल्स टॅक्स पण सेल्स रेशो मध्ये वाटा 1:10। टोटल अमाऊंट आहे 2,200, 11 ने भाग दिला, 200 आणि 2,000। टॅक्सेशन प्रोव्हिजन पूर्णपणे पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवायचे आहे। टॅक्सेशन प्रोव्हिजन टोटल अमाऊंट आहे 3,000 पोस्ट म्हणा बेसिस मध्ये, आणि पूर्णच्या पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा। त्यानंतर डायरेक्टर फीज ती पण पूर्णपणे पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवायची आहे। डायरेक्टर फीज बेसिस मध्ये पोस्ट, टोटल अमाऊंट 4,000, पूर्णच्या पूर्ण 4,000 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला। त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा, 2,850 रुपये पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा, 2,850 रुपये। डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स रिपेअर्स अँड मेंटेनन्स पासून पुन्हा एकदा दाखवते। ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी लिहून घ्या। डायरेक्टर फीज पोस्टला दाखवली आहे। सेल्स आणि सेल्स टॅक्स आणि रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन सेल्स रेशो दाखवलाय। डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्ट इनकॉर्पोरेशनला, टॅक्सेशन प्रोव्हिजन पण पोस्ट इनकॉर्पोरेशनला, डायरेक्टर फीज पण पोस्ट इनकॉर्पोरेशनला। पुढचा खर्च ऑडिट फीज, ऑडिट फीज पण पूर्णपणे पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा, 4,775 रुपये।
त्यानंतर प्रिंटिंग चार्जेस टाइम रेशो मध्ये वाटा, एकास पाच, टोटल अमाउंट आहे 6,000, 1,000 आणि 5,000, 1,000 आणि 5,000. इथे आपलं स्टेटमेंट कंप्लीट झाले. आता आपण बेरीज करूया. बेरीज करताना जी तुमची क्रेडिट साइड आहे तिच्या टोटल अगोदर टोटल कॉलमला मांडून घ्यायचे आहेत. क्रेडिट साइडच्या टोटल्स, प्री इनकॉर्पोरेशनची क्रेडिटचे टोटल 12,250 दोन्ही कॉलमला मांडा, पोस्ट इनकॉर्पोरेशनची क्रेडिटची टोटल 80,000 दोन्ही कॉलमला मांडा, आणि टोटल कॉलमची टोटल 88,000 ती टोटलच्या कॉलमला मांडली. आता जो बॅलन्स येईल त्या बॅलन्सला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. टोटल कॉलमची टोटल केली 58,000, 88,000 58,000 वजा करून 30,000 रुपये नेट प्रॉफिट आला. त्यानंतर 12,250 मधून डेबिटची टोटल मायनस करून यायला पाहिजे होता कॅपिटल प्रॉफिट, पण ऍक्च्युली काय झालंय तर डेबिट साईडची टोटल मोठी आली. 12,250 ही क्रेडिटची नाही आली तर डेबिटची टोटल आलेली. मग क्रेडिट साइड छोटी आहे, क्रेडिट साइड दाखवते मी तुम्हाला स्टेटमेंटला. बघा ग्रॉस प्रॉफिट आपण वाटला होता, ग्रॉस प्रॉफिट वाटून क्रेडिट साइडला फक्त 8,000 रुपये आहे प्री इनकॉर्पोरेशनला, आणि डेबिट साइडची टोटल येते 12,450 रुपये. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनची नेहमी क्रेडिट साइड मोठी येते, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये प्री इनकॉर्पोरेशनची डेबिट साइड मोठी आलेली आहे. कोणती साइड मोठी आली आहे? डेबिट. म्हणून लॉस झालेला आहे, प्रॉफिट नाही झाला कॅपिटल, तर काय झालेला आहे? लॉस झालेला आहे, कॅपिटल लॉस. आपल्याला तो कॅपिटल लॉस म्हणून दाखवावा लागेल. मग टोटल आपण 12,250 डेबिटची खाली लिहिली आणि त्यातून क्रेडिटचे 8,000 रुपये मायनस करून जो बॅलन्स आला तो 4,250 रुपये, खाली कंसात लिहा कॅपिटल लॉस. आणि रेव्हेन्यू मात्र प्रॉफिट होते, कारण की क्रेडिट साइड मोठी आहे 80,000 रुपये, डेबिट साइड वजा करून जो बॅलन्स आला 34,250 तो आलेला आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. पुन्हा एकदा पहा, आपण नेहमी जेव्हा बॅलन्स काढतो तेव्हा क्रेडिटची टोटल खाली मांडतो दोन्ही साइडला, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट साइडची जी टोटल आहे ती कमी आलेली 8,000 रुपये, डेबिटचे जास्त आहे. म्हणून कॅपिटल प्रॉफिटच्या ऐवजी काय झालंय? कॅपिटल लॉस. रेव्हेन्यू मात्र प्रॉफिटच झाले 34,250 रुपये. आता प्रॉब्लेम मध्ये आणखी एक ऍडजस्टमेंट विचारलेली होती, त्यानुसार आपण त्या ऍडजस्टमेंटचं पण उत्तर देणार आहोत. एकच मिनिट, ऍडजस्टमेंट दाखवते मी. बघा प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट होती, तिचं उत्तर आपल्याला द्यायचंय. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट प्रायर ऑर लॉस प्रायर टू अँड पोस्ट इन कॉर्पोरेशन टुगेदर विथ अकाउंटिंग ट्रीटमेंट. अकाउंटिंग ट्रीटमेंट विचारली आहे म्हणून लास्टला एक वर्किंग नोट घ्या. अकाउंटिंग ट्रीटमेंट, अकाउंटिंग ट्रीटमेंट, अकाउंटिंग ट्रीटमेंट लिहा. द लॉस, आधी आपण जो तुमचा नेट प्रॉफिट आलेला आहे टोटल तो लिहून घेऊया. देअरफोर टोटल नेट प्रॉफिट रुपीज 30,000. आता प्रॉफिट नाही लॉस आहे ना, म्हणून लॉस प्रायर टू इन कॉर्पोरेशन दॅट इज कॅपिटल लॉस 4,250. एक मिनिट मी चेक करते. जेव्हा आपण लॉस प्रॉफिट येतो तेव्हा दोन्हींची बेरीज करतो, पण ऍक्च्युली इथे लॉस आहे म्हणून प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा जो कॅपिटल लॉस आहे 4,250 तो टोटल रेव्हेन्यू जो आलेला आहे तुम्हाला 34,250 त्यातून मायनस करायचा. मायनस करून बरोबर नेट प्रॉफिट येतो आपला 30,000. जर प्रॉफिट असता तर या दोन्हींची बेरीज जी असते ती नेट प्रॉफिट इतकी आली पाहिजे, पण ऍक्च्युली आता लॉस आहे
म्हणून 34,750 मधून, सॉरी 250 मधून 4,250 वजा करायचे, म्हणजे तुमचा जो लॉस आहे तो आलेला आहे बरोबर 30,000 रुपये. आणि अकाउंटिंग ट्रीटमेंट लिहा खाली, द लॉस सफर प्रायर टू इनकॉर्पोरेशन दॅट इज 4,250 इज टर्म्ड ॲज कॅपिटल लॉस विच मे बी डेबिटेड टू गुडविल अकाउंट, गुडविल अकाउंट बी किंवा रोमन आकडे दोन टाकलं तरी चालेल, डेबिटेड टू कॅपिटल रिझर्व अकाउंट अँड सी डेबिटेड टू सस्पेन्स अकाउंट विच कॅन बी रिटर्न ऑफ लॅटर ऑन ऍज फिक्टिशियस ऍसेट. म्हणजे जो तुम्हाला लॉस झालेला आहे 4,250 रुपयाचा, तो तुम्ही काय करू शकता, गुडविल अकाउंटला डेबिट करू शकता, कॅपिटल रिझर्व अकाउंटला डेबिट करू शकतात, किंवा सस्पेन्स अकाउंट म्हणून दाखवू शकतात. आणि जो प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट अर्न पोस्ट इनकॉर्पोरेशन 34,250 आर टर्म्ड ॲज रेव्हेन्यू प्रॉफिट विच मे बी अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ डिव्हिडंड. जो काही रेव्हेन्यू प्रॉफिट आहे तो कशासाठी वापरणार आहोत आपण, तर तुमचा जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड डिस्ट्रीब्युट करण्यासाठी वापरू शकता. या पद्धतीने आपण अकाउंट ट्रीटमेंट लिहिली आणि इथे आपला फोर्ज इंडिया लिमिटेडचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.